वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचे स्वागत आहे आपले या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती। आज आपण 7th क्लास इंग्लिश ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट क्वेश्चन आंसर पाहणार आहोत। क्वेश्चन 1, स्पीक 4 to 5 सेंटेन्सेस अबाउट एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स। खालील दिलेल्या मुद्द्यापैकी कोणत्याही एका मुद्द्यावर 4 to 5 वाक्ये बोला। 1, माय स्कूल, माझी शाळा। 2, थिंग्स आय लाईक, मला आवडणाऱ्या गोष्टी। माय स्कूलबद्दल 4 to 5 वाक्य असे सांगता येतील। माय स्कूल नेम इज श्री राजाराम हायस्कूल, या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचे नाव लिहा। 2, इट इज वन ऑफ द बेस्ट स्कूल इन माय सिटी। 3, द बिल्डिंग ऑफ द स्कूल इज व्हेरी ब्युटिफुल। 4, देअर आर 25 क्लासरूम्स। 5, आय लाईक माय स्कूल। थिंग आय लाईक याबद्दल वाक्य पुढीलप्रमाणे। 1, आय लाईक टू डू सो मेनी थिंग्स। 2, आय लाईक टू डान्स। 3, आय लाईक टू प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स। 4, आय लाईक टू सिंग सॉंग्स। 5, आय लाईक टू कुक फूड। क्वेश्चन 2, सिंग एनी पोयम फ्रॉम युनिट 1 दॅट यू हॅव लर्न इन स्टँडर्ड 6, म्हणजे इयत्ता 6वीमधील युनिट क्रमांक 1 मधील शिकलेली कविता म्हणा। विद्यार्थ्यांनी येथे कविता म्हणून दाखवायची आहे। क्वेश्चन 3, ट्रान्सलेट इन युअर मदर टंग, म्हणजे तुमच्या मातृभाषेत रूपांतर करा। 1, आय कॅन डान्स व्हेरी वेल, आन्सर, मी उत्तम प्रकारे नृत्य करू शकतो किंवा शकते। 2, आय लिव इन अ व्हिलेज, म्हणजे आन्सर, मी गावात राहतो किंवा राहते। 3, शट द डोअर, आन्सर, दार बंद कर। क्वेश्चन 4, रीड द टेबल केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे तक्ता काळजीपूर्वक वाचवा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। शब्द आहेत पुढीलप्रमाणे, ग्रॅसियस, रॉक्स, फील्ड्स, कोल्ड, ईट, फ्रायटेंड, रेडी, चॉपिंग, सॉफ्टली, बाउंड, राऊंड, स्टॉप, बोल्ड, कटिंग, नॅस्टी, वेल। यावर आधारित प्रश्न पाहूया। 1, अ वर्ड हॅविंग LY इन इट, ज्या शब्दामध्ये LY आहेत असे शब्द, आन्सर, सॉफ्टली। 2, अ वर्ड दॅट मीन्स स्केअर्ड, म्हणजे एक शब्द ज्याचा अर्थ आहे असा भीती, आन्सर, फ्रायटेंड। 3, द अपोजिट ऑफ हॉट, हॉटच्या विरुद्धार्थी शब्द, आन्सर, कोल्ड। 4, अ वर्ड दॅट मीन्स चॉपिंग, असा एक शब्द ज्याचा अर्थ कापणे असा होतो, आन्सर, कटिंग। क्वेश्चन 5, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली, खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाचा अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, आणि खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा। विद्यार्थ्यांनी उतारा वाचून घ्यावा। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। 1, वेअर डीड तारा लिव, म्हणजे तारा कुठे राहत होती, आन्सर, तारा लिव्ड इन अ टाउन। 2, व्हॉट वॉज द नेम ऑफ ताराज अंकल, ताराच्या काकाचे नाव काय होते, आन्सर, द नेम ऑफ ताराज अंकल वॉज सुदाम। 3, लॉट्स ऑफ पीपल इम्पॅक्टेड बाय द कोरोना व्हायरस। क्वेश्चन 6, डू ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द ब्रॅकेट, म्हणजे कंसात दिलेल्या सूचनानुसार कृती करा। 1, स्टोरी प्लुरल फॉर्म, म्हणजे स्टोरी या शब्दाचे अनेक वचन करा, आन्सर, स्टोरीज। 2, ही इज अ बॉय, आयडेंटिफाय द प्रोनाऊन, म्हणजे वाक्यात सर्वनाम कोणते आहे ते ओळखा, आन्सर, ही। 3, विद्या लव्ज हर ब्रदर, आयडेंटिफाय द वर्ब, म्हणजे वाक्यात क्रियापद कोणते आहे ते ओळखा, आन्सर, लव्ज। 4, हाऊ ब्युटिफुल दिस सिटी इज, टाईप ऑफ सेंटेन्स, म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते सांगा, आन्सर, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। 5, राजू एट अ मँगो, आयडेंटिफाय द टेन्स, वाक्य कोणत्या काळातील आहे ते ओळखा, आन्सर, पास्ट टेन्स। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रींना शेअर करा। जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा। थँक्यू।